मी डी आर गायकवाड तारांकित मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज एक अतिशय शिक्षणा संदर्भात चांगला असा व्हिडिओ आहे, निश्चितच सर्वांना आवडेल। तर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिलं जातं। यामध्ये राज्यातून जवळपास 7,09,000 शिक्षकांची याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता, पण यामध्ये 108 शिक्षकांनाच हा पुरस्कार यावेळी सन्मानित झालेला आहे। यामध्ये कोसमेट जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक कैलास आनंदा नखुले यांना नुकताच जाहीर झालेला आहे आणि तो प्रदान पण झालेला आहे काल मुंबईमध्ये। अतिशय त्यांनी या कोसमेट हायस्कूल हा जो हायस्कूल आहे, ही जी शाळा आहे, अतिशय किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंडजवळ कोसमेट ही शाळा आहे आणि ही जी शाळा आहे आदिवासी बहुल भागातील आहे। त्या अनुषंगाने आदिवासी विभागात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। निश्चितच सर्वांना गौरवाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे की कुठलाही पुरस्कार भेटल्यानंतर पुरस्कार हा सहजासहजी भेटत नाही, त्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात, उपक्रम राबवावे लागतात शाळेमध्ये, तेव्हाच हा पुरस्कार आपल्याला मिळण्या जातो। त्यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक कैलास आनंद नकुले यांना हा पुरस्कार मिळाला आहे। खूप सन्मानाची बाब आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे। आणि हे जे पुरस्काराचं स्वरूप आहे, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक आणि 1,10,000 रुपये धनादेश देण्यात आलेला आहे, निश्चितच गौरवाची बाब आहे। आणि त्यांनी जे हे कार्य केलेलं आहे खूप प्रेरणादायी आहे की जे शिक्षकांना जे काही आपल्याला कार्य करत असताना जे काही उपक्रम राबवावे लागतात, उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जे केलेले कार्य आहे त्याची राज्य शासनाने दखल घेऊन महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2021-2022 या ठिकाणी त्यांना मुंबई इथे देण्यात आलेला आहे। निश्चित आपल्यासोबत आहे ती, त्यांचं जे प्रशस्ती पत्रक आहे, सन्मान चिन्ह आहे या ठिकाणी आणि प्रमाणपत्र पण आहे। अतिशय गौरवाची बाब आहे, गर्वाची बाब आहे, कारण की आपण जे वर्षभरात जे केलेलं कार्य आहे आणि कार्याची पोचपावती म्हणून आपल्याला हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे। सरांना आपल्यासोबत सर आहेत, कैलास नकुले सर आहेत, अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी काम केलेलं आहे, उपक्रम राबलेले आहेत विद्यार्थ्यांसोबत आणि म्हणूनच त्यांना आज त्यांचा सन्मान झालेला आहे। निश्चित आपण त्यांच्या या आनंदाच्या क्षणामध्ये आपण सहभागी आहोत आणि त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत। सहशिक्षक कैलास आनंदा नखुले यांना काल मुंबईमध्ये हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेला आहे। तर आपण त्यांच्याशी बोलूया। नमस्कार सर। नमस्कार सर। नमस्कार सर। तर सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण माझ्या कार्याचा गौरव आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहात। त्याचबरोबर मी प्रशासनाचा देखील आभारी आहे की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला अत्यंत मानाचा हा पुरस्कार जाहीर केला आणि काल मुंबई येथील रंगशारदा सभागृहामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सर्वप्रथम बोलायला सुरुवात करण्याअगोदर मी सांगू इच्छितो की माझी सेवा 2008 सुरू झाली, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतून, केंद्रीय प्राथमिक शाळा सरसम येथून माझ्या सेवेला सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळापासूनच पुरस्कार मिळावा असा मिळावाच या हेतून मी काम केलेलं नाही, तर फक्त माझं ते कर्तव्य आहे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टीने आपण काम करत गेलो। आणि काम करत असताना एकदम शाळेचा जो आलेख होता, सुरुवातीला मोडकळी सारेली शाळा ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी होती, परंतु कालांतराने 2008 ते 2018 शाळेमध्ये वेगवेगळे विविध उपक्रम राबवत गेलो आणि सन 2018 शाळेला आयोसो मानांकन मिळालं। जिल्ह्यातली दुसऱ्या क्रमांकाची आयोसो मानांकन प्राप्त असलेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सरसम ही होती। या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढली, वेगवेगळे उपक्रम राबवल्यामुळे तेथील गळतीचं प्रमाण थांबलं आणि आज ती जिल्ह्यातील नामांकित अशी आयोसो शाळा आहे। ज्या ठिकाणी आज वर्गात बसायला विद्यार्थी संख्या भरपूर झाली, बसायला जागा कमी आहे, असा विकास त्या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर माझी बदली तिथून जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट या ठिकाणी झाली, जी की आदिवासी भागातील एक मोठी हायस्कूल आहे आणि या हायस्कूलमध्ये देखील आज वर्गामध्ये 90-95 विद्यार्थी संख्या आहे एका वर्गामध्ये। अतिशय दूरदूरच्या खेड्यातले विद्यार्थी त्या ठिकाणी येतात आणि या विद्यार्थ्यांना
पुढे नेण्यासाठी मी वेगवेगळे उपक्रम राबवले, त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल, NMMSची परीक्षा असेल, या तापीला NMMSची परीक्षा आहे ज्याला केंद्र शासनामार्फत प्रतिवर्ष 12,000 रुपये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते, त्या NMMSची सुरुवात या जिल्हा परिषद हायस्कूल कोसमेट प्रशालेमध्ये केली आणि आज दरवर्षी त्या शाळेतील विद्यार्थी त्याचे पात्र होत आहेत आणि विद्यार्थ्यांना 7,000 रुपये NMMSचा लाभ, या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे। त्याबद्दल मी खूप आनंदी आहे। अतिशय गुणवत्ता या भागामध्ये आहे, फक्त या ठिकाणी काम करण्याची उपक्रमशील शिक्षकांची गरज होती आणि ती गरज ओळखून या ठिकाणी मी कामाला लागलो आणि हळूहळू काम करत गेलो। या हे काम करत असताना मला माझे अधिकारी, माझे मुख्याध्यापक, माझे सहकारी, या सगळ्यांचं सहकार्य मिळालं। या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून, या सगळ्यांच्या प्रेरणेमधून मी कार्य करत गेलो आणि त्या कार्याची दखल शासनाने घेतली आणि सन 2021-22 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार मला जाहीर झाला। त्याबद्दल मी प्रशासनाचे, प्रशालेचे मुख्याध्यापक, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सर्वांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी या पुरस्कारासाठी माझं नाव समोर पाठवलं, मला नामांकन मिळालं आणि हा पुरस्कार मुंबई येथे शिक्षण मंत्री, त्याचबरोबर शिक्षण विभागाचे सचिव, उपसंचालक साहेब, आमदार साहेब या सर्वांच्या हस्ते मुंबई येथील सभागृहामध्ये मिळाला। त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्व माझे सहकारी, अधिकारी, मुख्याध्यापक, माझे आई वडील, माझे मित्र या सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला कार्य करण्याची प्रेरणा दिली आणि मला आशीर्वाद दिले। त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने मी हे कार्य करत आहे, करत राहील आणि असाच हे कार्य माझ्या हातून घडत राहील अशी मी दुआ देतो आणि माझे गुण शब्द सांगतो। धन्यवाद। शालेय शिक्षण विभागातर्फे हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार दिला जातो आणि नांदेड जिल्ह्यातून आणि तशाच प्रकारे किनवट आदिवासी बहुल भागातून तुम्हाला जा हा जो तुमच्या उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, उत्कृष्ट असं उपक्रम राबवल्याबद्दल, शाळेमध्ये शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो, नवीन पिढी घडवण्याचं काम करतो, देशाचं भविष्य घडवण्याचं काम करतो, असं उल्लेखनीय काम केल्याबद्दल तुम्हाला हा जो पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन आहे, तुमचं स्वागत आहे। निश्चितच आपल्या जिल्ह्याचं नाव तुम्ही उंचावलं, अतिशय छान असं तुम्ही कार्य केल्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा मी खूप खूप अभिनंदन करतोय आणि धन्यवाद। थँक्यू।